नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पाठ दुखत असेल, मान दुखत असेल, कंबर दुखत असेल, किंवा तुमच्या पाठीचे मणके दुखत असतील, किंवा खांदेदुखीचा त्रास असेल, ज्याला फ्रोझन शोल्डर असं म्हणतो, किंवा मान आणि खांदे यामध्ये तुमच्या वेदना होत असतील, ज्याला आपण सर्वायकल किंवा स्पॉन्डेलिसिस असं म्हणतो, तर या दुखण्यावर आपण अतिशय साधा आणि घरात तुम्हाला करता येईल असा उपाय पाहणार आहोत. आयुर्वेदिक उपाय हे सर्व जण आपल्या जवळचे असतात, पण बरेच जण त्याच्यावर खूप शंका घेताना दिसतात. ज्या औषधाचा आपल्या शरीरावर कुठलाही घातक परिणाम होत नाही अशा आयुर्वेदिक औषधावर आपण शंका घेत असतो, आणि ज्या औषधांचे आणि गोळ्यांचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होत असतात, इंटरनल पार्ट आपले डॅमेज करत असतात, उदाहरणार्थ किडनी असेल, लिव्हर असेल, तर ही औषधं आपण कुठलाही विचार न करता घेत असतो. ही जी मानसिकता आहे ती बदलली गेली पाहिजे. हे आयुर्वेदिक उपाय एकतर फुकट असतात, शिवाय कुठलाही त्याचा घातक परिणाम आपल्यावर होत नाही, आणि हे खात्रीशीर असतात, करायलाही सोपे असतात, आणि म्हणून करायला कुठली हरकत नसते. तुमच्या मनात जर शंका असेल तर कुठलंच औषध तुम्हाला लागू पडू शकत नाही, मग ते ॲलोपॅथी असेल किंवा होमिओपॅथी असेल. उपाय करण्याआधी आपलं मन क्लिअर पाहिजे, आणि आयुर्वेदिक उपाय हे तुम्ही आधी करून बघायला पाहिजे. या उपायाने 100% फरक पडतोच. आता हाच जो उपाय आहे तो अगदी घरामधला उपाय आहे, आणि तुम्हाला जर मानदुखीचा, गुडघेदुखीचा, सांध्यादुखीचा कुठलाही त्रास असेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जर एखादं हाड मोडलेलं असेल, विविध कारणाने फ्रॅक्चर होतं, तर हे जे हाड आहे ते फक्त 21 दिवसांमध्ये जोडण्याचं काम हा अगदी साधा उपाय करतो. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत गहू. गहू सगळ्यांच्या घरामध्ये असतात, आयुर्वेदिक त्याचा वापरसुद्धा आपल्याला करता येतो. तर हे जे गहू आहेत, ह्या गव्हाला अगदी चांगल्या रीतीनं भाजून घ्यायचं आहे, अगदी काळे पडेपर्यंत. हे जे गहू आहे ते करपले तरी चालतील, पण काळे पडेपर्यंत त्याला भाजायचं आहे. आणि हे गहू भाजून घेतल्यानंतर, चांगल्या पद्धतीनं काळे पडेपर्यंत भाजून घेतल्यानंतर, ह्या गव्हाची पावडर आपल्याला बनवायची आहे, त्याचं पीठ बनवायचं आहे. साधारणतः काळ्या रंगाची त्याची जी आहे ती पावडर बनेल, काळं थोडंसं बनेल, आणि त्याची थोडीशी चव जी आहे ती कडवट असेल, अशा पद्धतीने याची पावडर आपल्याला बनवायची आहे. चांगल्या पद्धतीनं काळ्या भाजून घेऊन, आणि त्यानंतर रोज 1 चमचा पावडर 1 चमचा मधामध्ये घालून सकाळी उपाशी पोटी खायची आहे. आता हा जो उपाय आहे तो इतका परिणामकारक आहे की जे तुम्हाला खुर्चीवर बसून, सतत दिवसभर खुर्चीवर बसून काम केल्यामुळे जी मान भरून येते, किंवा गाडी चालवल्यामुळे जी मान आणि पाठ भरून येते, ही जी समस्या असते ती पूर्णपणे या साध्या उपायाने सहजरित्या निघून जाते. हा अतिशय साधा जरी उपाय तुम्हाला वाटत असला तरी याचा जो परिणाम आहे तो तुम्हाला 7 दिवसांमध्ये व्यवस्थितरित्या दिसतो. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या लोकांना सतत गुडघेदुखीचा, पाठदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास होतो, अशा व्यक्तींनी गादीवर कधी झोपायचं नाही. गादीवर झोपायचं नाही, खाली झोपायचं, चटई किंवा गोधडी टाकून खाली झोपायचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी घरामधील फरशीवर जास्त वेळ पाय आपले ठेवायचे नाहीत, कारण फरशी जी असते ती थंड असते, आणि त्या थंडाव्यामुळे वात रोग जो आहे तो उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही घरामध्ये जास्त वेळ फरशीवर पाय ठेवायचे नाहीत, तर घरामध्ये तुम्ही घरामध्ये वापरायच्या ज्या चप्पल असतात त्याचा वापर करू शकता, किंवा सॉक्स वगैरेचा वापर तुम्ही करू शकता. तर या 2 गोष्टी जर आपण पालन केले आणि हा साधा उपाय जर तुम्ही फॉलो केला, तर गुडघेदुखीची समस्या, मानदुखीची, पाठदुखीची समस्या, ही सर्व समस्या या उपायाने सहजरित्या निघून जाते. हा उपाय फुकट आहे, आणि याचा जो परिणाम आहे तो खूप चांगला आहे, आणि हे चवीला सुद्धा खूप छान लागतं. तुम्ही करून बघा, 21 दिवस तुम्हाला या पद्धतीनं उपाय करा. सकाळी उपाशी पोटी हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे, त्यानंतर 1 तासभर तुम्हाला काही खायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा तुम्हाला बिलकुल वर्ज्य करायचा आहे, चहा प्यायचा नाही 21 दिवसापर्यंत, तुमचा जोपर्यंत हा उपाय चालू आहे तोपर्यंत. तर हा साधा उपाय आहे. गहू भाजून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये एक रासायनिक प्रक्रिया घडत असते, आणि त्यामुळं आणि मधामुळं रक्तामध्ये जे आम्लाचं प्रमाण आहे ते कमी होतं, आणि त्यामुळं सांधेदुखी असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल तो पूर्णपणे कमी होऊन जातो. हा साधा उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.